फायनली पास भेटलाय आम्हाला, जिथे आता आम्ही दर्शन करू शकतो. दोघांना पास भेटलाय. पहिले पास काढण्यासाठी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्टचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा व्लॉग आपण बनवत आहे शिर्डीला जात आहे. तर माझ्याबरोबर माझा मित्र आहे प्रवीण, माझा ऑफिस कलीग आहे. तर आम्ही इकडून शिर्डीला निघालो आहे आणि शिर्डी आडली दादरवरनं समथिंग अराऊंड 250 किलोमीटर आहे समथिंग. तर आपण इकडनं निघतो आहे. जो पण आपला ट्रॅव्हलचा सीन असेल तर आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्लॉग पण आवडेल आणि तुमचा सपोर्ट असत राहू द्या. तोपर्यंत आपण हा व्लॉग स्टार्ट करू. फायनली आपण 2 तासाचं अंतर कवर केलेलं आहे आणि आता आपण जस्ट 190 किलोमीटर्स आपले बाकी आहेत. 190 किलोमीटर नंतर शिर्डी आहे. सो 3 तासाचं आपल्याला अजून नंतर कवर करायचं आहे. आता आपण जरा इथे थांबलो हॉटेलमध्ये. आतापर्यंतचा प्रवास कसा होता आपला? तुम्हाला कसा वाटला? प्रवास खूप चांगला होता आणि खूप थंड वातावरण आहे इकडे आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या ह्याच्यासोबत पहिल्यांदा प्रवास आहे बाईकवरून. खूप छान वाटते आणि आम्ही खूप एन्जॉय करू असं वाटतं मला. साईबाबांचं चांगलं दर्शन होईल अशी इच्छा. धन्यवाद. अजून आता आम्ही बघू ह्याच्या पुढचा जो व्लॉग आहे कसा. आता इथे जरा मी जरा थोडंसं व्हेज आम्ही ऑर्डर केलं आहे. तसं नॉर्मल व्हेज जास्त खात नाही बट आता मी व्हेज ऑर्डर केलं आहे. आता बघू आता मी व्हेज जेवणार आहोत आणि नंतर मग आमचा पुढचा जो प्रवास आहे 3 तासाचा तो लवकरात लवकर कवर करू. सो बघत राहा तुम्हाला पुढचा व्लॉग आवडेल असं. आणि मोस्ट ऑफ सीन आता आपण रात्री रेकॉर्ड नाही करणार आहोत. डायरेक्ट आपण तिकडे हॉटेलला पोहोचल्यावरच रेकॉर्ड करणार. तर मध्ये आम्ही काही प्रसंग रेकॉर्ड करायचे असेल तर आम्ही रेकॉर्ड करू आणि ते तुम्हाला दाखवू. नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आणि आपण याच्यापुढे सनी सिंगापूरला पण जाणार आहोत तर तो एक मस्त पॅच असेल तुमच्यासाठी बघण्यासाठी. सो पाहत राहा प्लीज. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या वी ब्लॉगर चॅनलमध्ये. असं का म्हणतोय, काल रात्री जेव्हा मी इथे आलो साई रेसिडेन्सी जिवा, तर इथे मी डायरेक्टली बेडमध्ये
म्हणजे व्हिडिओ बनवायचे चान्सेसच नव्हते, कारण का खूप थकलो होतो आणि थंडी पण खूप होती. आणि रात्री 3 वाजले आम्हाला इथे पोचायला. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्याला झोप येते तर आपण कोणाच्या बाप्याला ऐकत नाही. तर आता आपण आलो आणि जे आपलं तयारी वगैरे केली आहे, सकाळ झालेली आहे, फ्रेश मॉर्निंग झालेली आहे, आता शिर्डी साईबाबांचं दर्शन घेणार आणि नंतर मग आपल्या पुढच्या प्रवासाला स्टार्ट करणार जे शनिशिंगणापूर आहे. सो तुम्हाला आवडलं असेल काय प्रवीण, कसं वाटतंय? एकदम मस्त. आणि प्रवास खूप चांगला झाला आणि रोड वगैरे खूप चांगले आहेत, त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही त्याचे. आणि खूप थंडी आहे इकडे आणि खूप धमाल येते. आता पाहूया आता पुढचा प्रवास कसा होतो ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवूच. आणि जर नक्की जर आम्हाला पॉसिबल झालं तर शिर्डीचं पण काही आम्ही दर्शन दाखवू या व्हिडिओ मध्ये, कारण का मोस्ट प्रोबॅबिलिटी तिकडे कॅमेरा अलाव नाही आहे, पण आपण जे बाहेरचे सीन्स आहेत ते पण रेकॉर्ड करायचा प्रयत्न करू. बघूया जर तुम्हाला ब्लॉग आवडेल नक्कीच आवडेल. पास भेटलाय आम्हाला जिथे आता आम्ही दर्शन करू शकतो. दोघांना पास भेटलाय. पहिले पास काढण्यासाठी आधार कार्डची गरज आहे, पण मोस्ट प्रोबॅबली आधार कार्ड आम्ही घेऊन गेलो पण चेकिंग नाही होत. पण तरी पण तुम्ही मोस्ट प्रोबॅबली आधार कार्ड कॅरी कराल तर बरं होईल. आपलं चाललंय सीन्स रेकॉर्ड करतोय. साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. आणि हा दर्शन झालं. आता इथे आम्ही पार्किंग केली होती गाडी यांच्याकडे, तुम्ही आलात तर इथे पार्क करू शकता आणि नंतर मग तुम्ही पुढचा ट्रॅव्हल करू शकता. आता आम्ही शनिशिंगणापूरला जाणार होतो पण थोडा एक प्रॉब्लेम आल्यामुळे आम्हाला घरी जावं लागतंय पूर्ण. तर भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये पुढे. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बनवायचा होता आणि शनिशिंगणापूरला पण जायचं होतं, बट काही प्रॉब्लेममुळे आम्हाला घरी जावं लागतं आहे. आणि नेक्स्ट टाइम आम्ही त्र्यंबकेश्वर करू असा प्लॅन केला आहे, तर तेव्हा आम्ही निश्चित शनिशिंगणापूर पण करू असा विचार करतो आहे. तर आता बघू आपले जे फ्रेंड्स आहेत ते काय प्लॅन करतात आणि कसं काय करतात. पण मोस्ट प्रोबेबली आपण त्र्यंबकेश्वर आणि शनिशिंगणापूर एकसाथ करू. तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला वी व्लॉगर. आणि घंटा बटन दाबायला विसरू नका. तर तुम्हाला नेक्स्ट टाइम आपलं जेव्हा आपण जेव्हा पण ऑनलाईन येऊ तेव्हा आमचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चलो बाय.